मराठवाड्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. सचिवांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अनिल पाटील यांच्याकडून मंत्री अनिल पाटील यांनी या सूचना दिलेल्या आहेत. पंचनामांचा अहवाल आचारसंहिता संपल्यावर शासनाकडे पाठवला जाणार आहे. संकट काही शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन उभं राहील अशी ग्वाही देखील मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. राज्यामध्ये मागच्या आठवड्यापासून गारपीट, वादळ, प्रामुख्याने विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हे संकट सातत्याने आपल्याला बघायला मिळतंय. या संकट काळी शेतकऱ्याच्या पाठीमागे शासनाने उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे आज जे काही नुकसान झालेलं असेल त्याचे तात्काळ पंचनामे व्हावे या दृष्टिकोनातून सूचना या मदत पुनर्वसन विभागाकडनं दिल्या गेलेल्या आहेत. खूप गंभीर विषय आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. रावसाहेब दानवेंकडे जा, ते केंद्रामध्ये मंत्री आहेत, त्यांना सांगा मोदींना इथे बोलवा आणि या विषयावर भाष्य करायला सांगा, या विषयावर कारवाई करायला सांगा. कोण मटण खाते आणि कोण चिकन खाते यापेक्षा मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई कशी दूर होईल त्याच्यावर बोलू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.